नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी पॅटर्न या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी महेश जाधव आपलं हार्दिक स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण सोयाबीन पिकासाठी योग्य खत कोणते निवडावे जेणेकरून आपल्या सोयाबीन पिकाच्या उत्पादनामध्ये अधिकाधिक भर मिळेल आणि आपल्याला अधिकचा नफा यामध्ये होईल. तर शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपण आपल्या सोयाबीनची पेरणी करत असतो त्याचवेळेस आपण सोयाबीनला खते दिले गेली पाहिजेत. आपण काय करत असतो, ट्रॅक्टरच्या साहाय्याने जवळपास आता सर्व शेतकरी पेरणी करत असतात. तर ट्रॅक्टरमध्ये सुविधा आहे खत टाकण्याची, त्यासाठी आपण बेसल डोस त्यामध्ये दिलाच गेला पाहिजे. त्यामध्ये आपण एकरी 1.5 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट आणि 1 बॅग MOP म्हणजेच म्युरेट ऑफ पोटॅश याचा एकत्रित वापर करून आपण आपल्या सोयाबीन पिकाचा बेसल डोस दिला गेला पाहिजे. आपल्याला इथे नत्रयुक्त खतांचा वापर करायचा नाहीत, कारण की सोयाबीन पीक हे हिरोळीचे खत असल्यामुळेच ते हवे ते नत्र शोषून घेते आणि नत्राची गरज भागवत असते. आणि आपण जर अतिरिक्त नत्र जर दिले तर सोयाबीन पिकाची अतिरिक्त वाढ होत असते आणि त्याला शेंगा वगैरे लागत नाहीत, तर त्यामुळे आपले येथे उत्पादन कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे सिंगल सुपर फॉस्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश आणि जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही सल्फरचा यामध्ये बेसल डोसमध्ये अवश्य वापर करावा. सोयाबीन पिकाला जास्त खत मात्रेची आवश्यकता नसते, तर त्यामुळे आपण जे सांगितले अशाच प्रकारे जर नियोजन केले तर निश्चितच तुमच्या सोयाबीन पिकाचा जो एकरी उत्पादन आहे त्यामध्ये 3 ते 4 क्विंटलपर्यंतसुद्धा या नियोजनमुळे भर पडणार आहे. आणि त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तर एकात्मिक कीड नियंत्रण. शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकाचे कीड नियंत्रण करणे खूप महत्त्वाचे आहेत, कारण की सोयाबीन पिकावर ज्यावेळेस शेंगा लागत असतात त्याचवेळेस शेंगा पोखरणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव आपल्याला इथे जास्त बघायला मिळतो. तर आपण शेंगा ज्यावेळेस लागत असतात त्याचवेळेस जर आपण फवारणी केली तर निश्चितच आपल्या पिकावर जे शेंगा पोखरणाऱ्या अळी आहेत त्यांचं नियंत्रण होईल. आणि आपण कमीत कमी 10 दिवसांच्या टप्प्याने शेंगा लागल्यावर कमीत कमी 2 ते 3 फवारणी जर केली तर निश्चितच आपलं जो उत्पन्न आहे ते 20 ते 25 क्विंटलपर्यंत जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाहीत. अशा प्रकारे नियोजन करा आणि सोयाबीन पिकाचे अधिकाधिक उत्पादन मिळवा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. शेतीविषयी असंच नवनवीन माहिती आपण नेहमी घेऊन येत असतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जवान, जय किसान.